या चेंडूवरती मैदान ते दाखवलंय. तीन गडी बाद 20वा षटक क्रमांक 3 मैदान होते आणि समीकरण आता 15 चेंडू बनवायचा त्या 50वा. यावेळचा चेंडू होता सुमितच्या बॅटमधून फटका केला हवेत. चेंडू मात्र टीप लॉंग ऑन लॉंग अपच्या अगदी मधोमध सेल टिपलाय. विकेट येईल, विकेट चोईल पतन. फलंदाज सुमित बोडके इथे मात्र बाद. अजिंक्यनं आपण पाहिलं तर एक सुंदर चेल मैदान ती टिपलाय. टेकन व्हेरी गुड कॅच, नाईस स्कॉट. न्यू बॅटर नवीन फलंदाज हर्षी संघाकडनं मैदान होती बॅटिंगसाठी होते दाखल. राहुल खोंडगे आपण पाहिलं तर बॅटिंगला आला. निलेश खैरेच्या सोबतीला 4 विकेट गमावला. टॉप ऑर्डर ढासळलाय. 20वा धावपळ होत आहे. तिसरं षटक सुरू आहे. 5 षटकांचा आणि 5 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. बहुधन स्पोर्ट्स क्लब बहुधन विरुद्ध सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट्स क्लब आडशी या दोन संघात सुरू असणारा क्रिकेटचं प्रचंड मोठं युद्ध क्वार्टर फायनल. क्लीन बॉल इथे आपण पाहिलं तर पॅडल स्विप करण्याच्या प्रयत्नात विकेट येईल. फलंदाजाला परतावं लागेल शून्यावरती. राहुल इथे मैदान होती 5. एका पाठोपाठ एक विकेट आपण पाहिलं तर गमवलं जात आहेत. निम्मा संघ आपण पाहिलं तर गारद होतोय. 5 गडी बाद 20 धावा, 13 चेंडू आणि बनवायच्यात 50 धावा. प्रथम क्रमांकाला आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये 1.5 लाख रुपये आहेत. द्वितीय क्रमांकाला 1 लाख रुपये. तृतीय क्रमांक 75,000. चतुर्थ क्रमांक 50,000. पाचव्या क्रमांकाला 40,000. प्रत्येक दिवशी प्लेअर ऑफ द डे ला एक स्पोर्ट्स सायकल आहे जी आकर्षक आहे, ब्रँडेड आहे आणि प्रत्येकाला वाटतं की ती स्पोर्ट्स सायकल माझ्याकडे असावी. प्रत्येकाला वाटतं की ती स्पोर्ट्स सायकलला मला मिळावी. परंतु ज्याचा खेळ चांगला त्याला प्रत्येक दिवशीचा प्लेअर ऑफ द डेचा किताब स्पोर्ट्स सायकलच्या रूपानं तो मात्र दिला जातोय. प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचचे किताब आहेत, सामनावीराचे पुरस्कार आहेत. यावेळचा चेंडू होता, फटका फसलाय. चेंडू हवेत, हॅट्रिक पूर्ण. सेल टिपलाय आणि इथे आपण पाहिलं तर या स्पर्धेत आणखीन एक हॅट्रिकची नोंद होते. विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय गोलंदाज सौरभ कदम. प्रसन्न ओसरकर यांच्या नावावरती एक विकेट हॅट्रिक आहे. सौरभ कदम देखील आपण पाहिलं तर एक विकेट हॅट्रिकची नोंद करताना पाहायला मिळतोय. जबरदस्त स्पेल केलाय. कम्मालीची गोलंदाजी सौरभकडनं इथे मैदान ती पाहायला मिळाली. एका पाठोपाठ एक लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 बॅटर बाद केलेत. आदित्य राजावत यांनी देखील आपण पाहिलं तर एक विकेट हॅट्रिक पूर्ण केलेलं आहेत. या स्पर्धेत अशा प्रकारचे अनेक कारनामे, अनेक एकापेक्षा एक जबरदस्त रेकॉर्ड ते देखील आपल्याला पाहायला मिळेलेत. अनेक खेळाडूंनी हाफ सेंचुरी बनवल्यात, अर्धशतकं बनवलीत, सलग 3 विकेट घेतल्यात. 3 चेंडूवरती 3 चौकार, 3 चेंडूवर